मुस्लिम समाजाला कर्नाटकाचा जो विषय आहे ना ओबीसी कॅटेगरीचा मुस्लिम तो पंतप्रधान सारखे सारखे उचलला का नाही उचलणार का नाही उचलणार असं आहे. एकीकडे तुम्ही हे सांगता की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आमच्याकडे आता सर्वोपरी आहे. मग ते संविधान जेव्हा निर्माण झालं संविधान सभेमध्ये आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एकमताने निर्णय झाला की धर्मावर आधारित आरक्षण भारतामध्ये राहणार नाही आणि ते संविधानातही आलं. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे संविधान सांगतं धर्मावर आधारित देता येणार नाही आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष सांगत असेल आम्ही धर्मावर आधारित देऊ आणि देत असेल संविधानाचा अपमान नाहीये, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाहीये. माझा प्रश्न एवढाच आहे, 60 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, मुस्लिम समाजाला काय मिळालं? माझा या ठिकाणी दुसरा एक सवाल आहे, मोदीजींनी 4.5 कोटी घरं त्या ठिकाणी मानले म्हणजे 20 कोटी लोक घरांमध्ये राहायला गेले पक्क्या, जवळपास 50 कोटी लोकांच्या घरी गॅस गेला, 55 कोटी लोकांच्या घरी त्या ठिकाणी शौचालय झालं, 60 कोटी लोकांच्या घरी पाणी पोहोचलं. मोदीजींनी विचारलं तुमची जात काय धर्म काय. आज अल्पसंख्याक समाजातल्या बहुतांश लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालं, अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना गॅस मिळाला, मोदीजींच्या सगळ्या योजनांचा फायदा मिळाला. मोदीजींनी योजना हिंदूंकरता नाही केल्या, सगळ्यांकरता. आमचं आणि त्यांच्या विचारसरणीतला फंडामेंटल डिफरन्स काय आहे, त्यांनी वोट बँक तयार केली आहे, त्यामुळे ते काय म्हणतात देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. आमचं म्हणणं आहे नाही, देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार गरीबाचा आहे, त्याची जात धर्म पंथ भाषा अलहिदा तो जर गरीब आहे तर त्याचा पहिला अधिकार आहे. हा आमचा फंडामेंटल डिफरन्स आहे.